नमस्कार, मी प्राध्यापक सर्जेराव राऊत, अकॅडमिक हेअर साठी ग्रुप ऑफ एज्युकेशन, दररोज एक विचार. यामध्ये आज आपण बघणार आहोत अभ्यासाच्या 5 गोष्टी. अभ्यास ही विद्यार्थी दशेतली अत्यंत महत्त्वाची अवस्था. आज आपण जितका अभ्यास करू त्याचा फायदा भविष्यामध्ये आपल्यालाच होणार आहे. अभ्यास हा फक्त आजसाठी नसतो, तो उद्यासाठी नसतो, तो या एका वर्षासाठी नसतो, तो उज्ज्वल भवितव्यासाठी असतो. आज केलेला अभ्यास आजच कामाला येईल असं नाही. आज केलेला अभ्यास कदाचित 4 वर्षानंतर कामाला येऊ शकतो, 10 वर्षानंतर कामाला येऊ शकतो. मी पोहण्याचा अभ्यास इयत्ता 3रीमध्ये असताना केला होता की ज्याचा उपयोग मला आजही होतोय. म्हणून म्हटलं मी अभ्यास हा अभ्यास असतो. अभ्यास करताना 4-5 गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नंबर 1, अभ्यासाचं वेळापत्रक ठरवा. दिवस कोठून सुरू होतो आणि कुठं बंद होतो याच्या मधल्या कालावधीमध्ये मी काय करायचं हे सगळं प्री प्लॅनड असलं पाहिजे. म्हणजेच अभ्यासाच्या वेळा ठरलेल्या पाहिजे. दिवसभरांमध्ये माझ्या स्वतःच्या शालेय अभ्यासाच्या वेळा कोणत्या हे डिफाईन पाहिजे. दिवसभरांमध्ये मी किती तास अभ्यास केला पाहिजे हे डिफाईन पाहिजे. आणि ते त्या टाइम टेबलमध्ये आलं पाहिजे. या वयात अभ्यासाला प्रायोरिटी देणं जास्त गरजेचं आहे. एका गोष्टींवरती लक्ष केंद्रित करण्यासाठी वेळापत्रक गरजेचं आहे. पण या वेळापत्रकामध्ये थोडीशी लवचिकता पण असायला पाहिजे. 5 वाजता उठून मला अभ्यास करायचा आहे, पण काही कारणामुळे मला 5 वाजता उठायला नाही जमलं, मी 5:30 वाजता उठलो, तर असं नाही म्हणायचं चला 5 वाजता उठूनच अभ्यास करायचा होता, आता 5:30 वाजले म्हणजे माझा पहिला सेशन वाया गेला, आता 7:00 चालू करूया, तोपर्यंत काहीच नको करायला, असं नाही. तेवढी फ्लेक्झिबिलिटी, लवचिकता ही अभ्यासामध्ये नेहमी ठेवायची. अभ्यासाची आपली जागा जी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. याच्यापूर्वी मी यावरती बऱ्याच वेळा बोललो आहे. ती जागा हवेशीर पाहिजे, पुरेसा प्रकाश असलेली पाहिजे, तिथं अभ्यासाला लागलेलं सगळं साहित्य जे आहे ते साहित्य सोबत पाहिजे, पिण्याचं पाणी पाहिजे. अभ्यासाला बाधक अशा ज्या गोष्टी आहेत, डिस्ट्रॅक्शन जे आहे, ही डिस्ट्रॅक्शन्स त्या ठिकाणी नकोत. कॉम्प्युटर, मोबाईल, गेम यातली कोणतीही गोष्ट आपल्या अभ्यासाच्या ठिकाणी असायला नको. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे निरोगी राहायचं आहे. खा, झोपा आणि ऊर्जा साठवा. खाणं पिणं झोपणं म्हणजे बिनकामाचं असं नाही. खाणं आणि पिण्यामुळं आपल्याला ऊर्जा मिळते आणि त्या ऊर्जेचा आधार घेऊनच आपण अभ्यास करतो. म्हणून योग्य वेळेला योग्य तेवढं खाल्लं पाहिजे आणि योग्य वेळेला योग्य तितकं झोपलं पण पाहिजे. काही मुलं फक्त 3 आणि 4 तास झोपतात आणि बाकीचे सगळे तास अभ्यासामध्ये घालवतात. परिणाम आरोग्यावरती होतो आणि नेमकं परीक्षामध्ये आपण आजारी पडतो. वर्षभर केलेल्या सगळ्या गोष्टी वाया जातात. यासाठी प्रत्येक गोष्ट प्रमाणात करायची. प्रमाणापेक्षा कमी नाही, प्रमाणापेक्षा जास्त नाही. डिस्ट्रॅक्शन्स कमी करा. स्वतःमधली निगेटिव्हिटी जी आहे ती काढून टाका आणि ज्या गोष्टींमुळं अभ्यासामध्ये समस्या निर्माण होणार आहेत त्या गोष्टी कमी कशा करता येतील यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करा. पहिल्यांदा आपल्यासमोर समस्या असते, मग आपण विचार करतो, त्या समस्येला उपाय शोधतो, प्रयत्न करतो, स्वतःलाच वचन देतो की नाही मी या समस्येतून बाहेर पडेन, मी हा माझा प्रॉब्लेम स्वतः सोडवेन आणि ते प्रॉमिस आपण कंप्लीट करतो. ही जी पद्धती आहे हीच पद्धती ठेवायची. याच्यामध्ये अडथळे आणणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या म्हणजे डिस्ट्रॅक्शन. अभ्यासाला बसलोय आणि मला खेळायला जावंसं वाटतंय, हे झालं डिस्ट्रॅक्शन्स. अभ्यासातला बसण्याचं सातत्य जे आहे ते ठेवा. स्वतःलाच सांगा की चला 1 तास कंटिन्यू अभ्यास केला ना की मग मला 10 मिनिटं खेळायला जायला परमिशन आहे. 1 तास कंटिन्यू अभ्यास करा, कंटिन्यू अभ्यास करा, कंटिन्यू अभ्यास करा. काही कालावधीनंतर, काही दिवसानंतर, काही महिन्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की अभ्यासला बसल्यानंतर खेळायला जाण्याची इच्छा आता होत नाहीये. का? कारण अभ्यासामध्ये आवड निर्माण झाली आणि आपल्यातली निगेटिव्हिटी जी आहे ती बाजूला गेली. योग्य त्यावेळेला ब्रेक घ्या. सतत अभ्यास करणं पॉसिबल नाहीये. एकाच गोष्टींवरती किती लक्ष केंद्रित करायचं याला काही लिमिटेशन्स आहेत. म्हणून 1.5 तासाचा अभ्यास झाला की एक छोटा ब्रेक जो आहे तो घेणं गरजेचं आहे आणि हा ब्रेक योग्य वेळी घ्यायला पाहिजे.
सलग 3 तास मी अभ्यास करणार आणि मग 45 मिनिटांचा ब्रेक मोठा घेणार असं करू नका. सलग 3 तास एकाच गोष्टींवरती कॉन्सन्ट्रेट होणं आपण समजतोय तेवढं सोपं नाहीये. मग 3 तास कदाचित तुम्ही बसाल, आपण परीक्षेमध्ये बसतो पण 3 तासानंतर मगाशी 3 तासात काय केलं हे आठवायचा प्रयत्न केल्यानंतर बऱ्याच गोष्टी विसरलेल्या असते. मग असा अभ्यास काय कामाचा? आणि म्हणून योग्य वेळेला योग्य तितका ब्रेक घ्या आणि फ्रेश व्हा. या ब्रेकमध्ये आपले आई बाबा आहेत, पालक म्हणून मित्र आहेत किंवा घरातले अजून कोणी सदस्य आहेत यांच्यासोबत गप्पा मारा. आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये स्वतःच केलेल्या चांगल्या गोष्टींसाठी स्वतःला बक्षीस द्या, कारण अवॉर्ड अँड पनिशमेंट ही गोष्ट अनादि अनंत कालापासून चालू आहे आणि त्याच्यामुळेच माणसं प्रेरणा घेतात, प्रोत्साहन घेतात आणि योग्य त्या पद्धतीनं काम करतात. आपल्याला मिळालेली प्रेरणा आणि प्रोत्साहन हे आपल्याला मिळालेलं अवॉर्ड आहे. बाबांनी पाठीवरती हात टाकला आणि कुरवाळून हे सांगितलं की बेटा खूप छान करतोय बरं का, आपल्याला किती आधार वाटतो. दिस इज अवॉर्ड फॉर मी फ्रॉम माय पॅरेंट. शिक्षकांनी वर्गामध्ये आपलं कौतुक करणं, दिस इज अवॉर्ड, ते आपल्यासाठी अवॉर्ड आहे. अशा पद्धतीनं गोष्टी दुसऱ्यांनी करण्यापेक्षा आपण स्वतःच स्वतःला केल्या तर अभ्यासातली आपली गती जी आहे ती गती वाढेल. खरं तर अभ्यासासाठी या 5च गोष्टी गरजेच्या आहेत असं नाही मी म्हणणार, याच्यापेक्षा खूप काही गोष्टी अजून गरजेच्या आहेत. पण त्यातल्या त्यात 5 गोष्टी कोणत्या त्या मी तुम्हाला सांगितल्या, याचा विचार करा आणि इम्प्लिमेंटेशन करा. पुन्हा भेटूयात उद्याच्या सत्रामध्ये एका नवीन विचारासह. तोपर्यंत